कन्नड तालुक्यातील टाकळी गावाजवळ शिवना नदीवरील रखडलेल्या पुलाच्या कामाकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत हे काम लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला असून मागील बऱ्याच दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे टाकळी ते चापानेर हा रस्ता पूर्णपणे डांबरीकरण झालेला आहे परंतु शिवना नदीवरील नवीन पुलाचं काम अनेक दिवसांपासून रखडल्यानं सध्या वाहतूक जुन्या फडची पुलावर होते मात्र सध्या धरणातून पाण्याचा काही प्रमाणात विसर्ग असल्यामुळं फडची पूल पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त झालाय दररोज किमान सात ते आठ मोटरसायकल स्वार फडची पुलावर खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं पडतात तर सध्या चारचाकी छोटी वाहनं सुद्धा जात नाही अशी परिस्थिती झालेली आहे पुनर्वसित गावातील दररोज गावकऱ्यांनी संबंधित विभागाला फोन करून दुर्लक्ष केले जाते यासाठी संबंधित गावकऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी आमदार उदयसिंग राजपूत यांना ही परिस्थिती दाखवली असता यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी खड्डे न बुजवताच खड्डे बुजवण्यात आले असल्याचं राजपूतांना सांगितलं तर शिवना नदीवरील पुलाचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी माजी सरपंच आबासाहेब आहेर माहेर विलास भगवान बारगळ विजय आहेर गणेश आहेर संजय बारगळ आदींसह परिसरातील नागरिकांनी शिवना नदीवरील पुलाचं काम लवकर सुरू करावं तसेच फडची पुलावर पडलेले खड्डे बुजवावेत अशी मागणी केली आहे दिलीप मिसाळ एम न्यूज एबोरगाव